राहुल गांधी जींचा हा एक सामाजिक संस्थांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. सामाजिक संस्था आहेत, त्या एनजीओज आहेत आणि त्याबरोबर विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे विविध समाजाच्या काही संस्था आहेत, त्यांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे. हा कार्यक्रम कुठल्याही त्याला राजकीय स्वरूप नाही, तो पूर्णतः संविधान आणि सामाजिक व्यवस्था यावर आधारित हा कार्यक्रम माननीय राहुल गांधीजींचा आहे. या सगळ्या संस्थांनी त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांचं निमंत्रण स्वीकारून आज राहुल गांधीजी त्या ठिकाणी उपस्थित राहत आहे. राहुल गांधी माध्यमांना घाबरतात, त्यांना संविधानावर नाही तर काँग्रेसचा प्रचार करायचा अशा ठिकाणी आणि म्हणूनच माध्यमांना त्या कार्यक्रमात इन्व्हाइट करणं असं देखील त्याला असं हे विरोधकांना दुसरं काय झूठ बोलो सातत्यानं त्यांच्या आरएसएस भाजपा यांच्या तोंडामध्ये खोटं बोलण्याशिवाय दुसरं आहे काय. देशाला फसवत आहेत आणि ज्यांनी संपूर्ण देशच कर्जबाजार आणि उद्ध्वस्त करून ठेवला आहे त्यांना राहुल गांधींच्या बोलण्यावर राहुलजींच्यावर बोलण्याचा कुठला अधिकार आहे. राहुल गांधींजी घाबरत नाहीत तर पंतप्रधान प्रसार माध्यमांना घाबरतात. इतक्या कालावधीमध्ये एक तरी प्रेस देशाच्या पंतप्रधानांनी घेतली काय आणि खुला चॅलेंज राहुलजींनी दिल्यानंतर सुद्धा येऊ शकत नाही. त्यामुळं हे जे बकवास स्टेटमेंट आहे याला फार काही आम्ही महत्व देत नाही. राहुल गांधी यांना अर्बन नक्षलवाद्यांनी घेरला असं देखील फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे आणि अराजकता बाजूने 180 संघटन जवळपास त्यामध्ये त्यांनी चौकशी करावी. गृहमंत्री आहे, बाताच्या काय करतात, तोंडाच्या बाता केवळ. गृहमंत्री आहेत ना, तुम्हाला चौकशी करायला कोण थांबत आहे. अर्बन नक्षलवादी आहेत की रुरल नक्षलवादी आहेत, नक्षलवादी आहेत. जर या देशातील ओबीसीच्या संघटनांना फडणवीस जर नक्षलवादी म्हणून म्हणत असतील, अर्बन नक्षलवादी म्हणत असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना, तर या संस्थांचा अपमान आहे. हा संस्थांचा अपमान करतायत. ओबीसीच्या दलित आदिवासी या संघटना जे काही चालवत आहेत ते अर्बन नक्षलवादी जर यांना दिसत असतील त्यांनी पोलीस लावावे पुढे आणि कोण करायचे चेक करावे. ह्यामध्ये केवळ पळवाटा पराभव पुढे दिसतो म्हणून वाटेल त्या प्रकारचे आरोप करणं हे आता भारतीय जनता पक्षाचा धंदा झालेला आहे. हो, काल महायुतीच्या सभेमध्ये सरकारनं जे आहे ते 10 सूत्री कार्यक्रम दिला, त्यामध्ये लाडक्या मुलींना 2100 रुपये मोफत सिलेंडर, इलेक्ट्रिक बिल सवलत अशा सगळ्या घोषणा. हे आता राहणारच नाही. आतापर्यंत का नाही दिलं? 3 वर्ष सत्तेत होतात, खुर्ची उभवत होतात, 10 वर्ष झाले तुमच्या हातात सत्ता आहे, 2 वर्ष आमची नक्षलवादीचे आपल्या 2 वर्ष आमची याला कोरोनाची सोडली तर 10 वर्षापासून सत्तेची खुर्ची उभवणाऱ्यांना त्यावेळेस काही सगळ्या गोष्टी आठवल्या नाही. आणि हे आता सांगताय शेतकरी कर्ज, मला वाटतं शिंदे 23 तारखेपर्यंत मुख्यमंत्री आहे, 23 तारखेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही, मग या योजनांची पूर्तता करणार कोण. भाजपाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला उघड विरोध केलेला आहे. उघड लपून नाही, स्टेटमेंट आलेले आहे. जर देशाचे गृहमंत्री अमित शहा कर्ज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करत असतील तर इथे कर्जमुक्तीच्या गोष्टी करत असतील तर याला शेतकरी विश्वास ठेवेल आणि भाजपचा याला पाठिंबा आहे का. भारतीय जनता पक्षाने स्पष्ट करावं, ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आहे त्या एकही राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेली नाही, हे विशेष. आणि अमित शहा म्हणतात त्याला जोड आहे, त्यामुळं निवडणुकीमध्ये पराजय, दणदणीत पराजय दिसतोय. लोकांनी ठरवलंय की यांना सत्तेच्या खुर्चीच्या खाली खेचायचं, अशी बकवास भ्रष्टाचारी कमिशनखोर टेंडरबाज अशी सरकार महाराष्ट्रात कधी चाली नाही. सगळ्यात घोटाळे कुठे झाले या आतापर्यंतच्या इतिहासात, तर शिंदे सरकारच्या काळात घोटाळे झाले. करोडोंचे घोटाळे, एम्बुलन्सचा घोटाळा, आरोग्यांचा घोटाळा, काय काय घोटाळ्यांची यादी वाजावी. 5 लाख कोटीच्या जमिनी या नालायकांनी गुजरातच्या उद्योगपतीला दिले. कवडी मोलदारांनी 7 लाख कोटीचे टेंडर यांनी 30-35% अभावनी वाटले मागच्या 2.5 वर्षात. 7 लाख कोटीचे
आणि त्यातील 70% टेंडर हे गुजराती व्यक्तीकडे गेले. अरे गुजरातच्या चरणी नतमस्तक झालेले नतभ्रष्ट हे काय लोकांना देणार, हे काय लोकांची सेवा करणार, हे काय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, त्यामुळे हे बकवास आहे. लोक विश्वास ठेवणार नाही यावर आम्हाला विश्वास आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने दोन खोटे नॅरेटिव्ह लोकसभेच्या वेळी बसवले आणि त्यामुळे जे आहेत ते भाजप आणि महायुतीच्या 10 जागा गेल्या अशा प्रकारचा. 16-80 जागा बदल मंद फितुरीनं तुम्ही जिंकले ज्या कमी मार्जिनच्या होत्या. मुंबईचं उदाहरण नाहीये. मोदी लोकांच्या मतातून सत्तेत आले नाही नरेंद्र मोदी सरकार, तर हे हन्न फितुरीने आलेलं सरकार आहे. हा आमचा स्पष्ट आरोप आहे. 80 जागा जवळपास बेमानी करून यांनी जिंकल्या. नाही कुठला खोटा नॅरेटिव्ह सांगताय, फेक नॅरेटिव्ह पसरवत आहे म्हणून सांगताय, हे सगळं झूट आहे. यांना आता काहीतरी कारण लागतात, ते कारण शोधतायत. आणि आलो आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये. मी मंत्री असलेली कामं ते चव्हाणांनी आपल्या ऑफिशियल हँडलवरून ट्विटर हँडलवरून सगळी कामं मी केली म्हणून दाखवली. एवढा छोटा भाजपा असू शकतो? 21 मध्ये प्रशासकीय मान्यता आहे. मी कामं सुरू केलेली, त्यावेळेस सुरू झालेली कामं पूर्ण आता झाली, फोटो काढले आणि भाजपा सरकारने कामं केली म्हणून सांगितले. खोटारट आहे, यांच्या रक्तामध्ये खोटेपणा भरला आहे, त्यामुळे यांच्याकडून फार काय अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. आता ते आज संध्याकाळी 6 वाजता राहुलजींच्या हस्ते आणि पवार साहेबांच्या आणि आमच्या उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आमचा जाहीरनामा आणि आमची गॅरंटी ही आम्ही प्रकाशित करतो. या 5 गॅरंटीमध्ये शेतकरी, महिला, बेरोजगार आणि अशा 5 गॅरंटीमध्ये त्यांचा समावेश असणार आहे. आज आता तुम्हाला 6 वाजता सगळं बघायला मिळेलच, पण या हे मागे गेलेलं राज्य. 1 क्रमांकावरून 2013 मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. या नतभ्रष्टांनी महाराष्ट्राला 11 क्रमांकावर ठेवलं. महाराष्ट्राचं सकल उत्पन्न प्रचंड घटलंय. हे मी म्हणत नाही, पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेने जो अहवाल दिला, पाणी अहवाल, त्यामध्ये हे म्हटलंय. दरडोई उत्पन्न घटलं, बेरोजगाराची संख्या 100च्या मागे 80 बेरोजगार झाले. महाराष्ट्रामध्ये 10 वर्षामध्ये 2,53,000 महिला गायब झाल्या आणि भ्रष्टाचाराने कळस घातलाय. त्यामुळे मला वाटतं की आमचा जाहीरनामा हा पुनश्च महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याचा साठीचा जाहीरनामा असेल आणि तो जाहीरनामा जनतेला, सर्वसामान्य माणसाला, महिला वर्गाला, शेतकरी वर्गाला न्याय देणारा असेल आणि बहिणींची सुरक्षा करणारा असेल, एवढं मी नक्की सांगेल. नाही, राहुलजी का आज संविधान सन्मान रॅली का विषय आहे. उन्होंने कुछ सोशल ऑर्गेनाइजेशन में, सोशल कुछ हमारे एनजीओज ने ये कार्यक्रम को रखा है और उन्होंने राहुल जी को इन्वाइट किया है इसी कार्यक्रम में. राहुल जी, ये कोई पॉलिटिकल कार्यक्रम नहीं है, ये टोटली सोशल कार्यक्रम है, सामाजिक कार्यक्रम है. विविध संस्थाओं को उन्होंने बुलाया, उन्होंने संस्थाओं ने ऑर्गेनाइज किया है. इसमें ओबीसी हो, लुकास हो और संविधान, ये सम्मान की ये रैली है. संविधान सम्मान का विषय है. हम लोग इसमें ये लोगों की सुरक्षा और समानता की, तो उन लोगों की भूमिका है. और राहुल जी इनको हमेशा ये इस विषय को लेकर राहुल जी हमेशा उनको उन्होंने ये विषय रखा है. तो मुझे लगता है कि ये कार्यक्रम उन्होंने इन्वाइट किया, ये कोई पॉलिटिकल कार्यक्रम नहीं. हो, मागील मध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मंडळातला कुठलाही मोठा नेता समाजात नाही, त्यामुळे अमित ठाकरेंना ती जागा मंडळाकडून दिलेली अशी चर्चा आता असं आहे. आता काही ठिकाणी कोणी गेलं नाही म्हणून त्याचा अर्थ वेगळा लावणार. आणि महाराष्ट्रामध्ये फिरताना आता आम्हाला मर्यादा आहे, आम्ही 20 जागेवर जाऊ शकतो भारतात विरोधी पक्षनेता असून. 50 जागे 60 ठिकाणी आम्हाला भाषणासाठी बोलवत आहे, नाही जाऊ शकत प्रत्येक ठिकाणी, शक्य नाही. नेत्यांना जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे एखादी गेलं नाही, अजून वेळ आहे, पुढे जाऊ शकतील. त्यांच्या उमेदवार आम्ही उमेदवार उभा केला आहे, पण आजपर्यंत गेले नाहीत म्हणून, फिरकले नाही म्हणून त्याचा अर्थ असा काढणं हे गैर आहे.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.